विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकावर आधारित आणि भाषिक वय या घटकावर आधारित पुढील उदाहरणाचा आपण विचार करू. तर अ चे वय क चे वायचे दुप्पट, पण ब चे वायचे तीन छेद दोन पट आहे. त्यांच्या वायची बेरीज 52 वर्ष असल्यास क आणि ब यांच्या वायचे गुणोत्तर किती? आता हे उदाहरण या मागील परीक्षेत विचारलेलं आहे. आता सर्व येथे चार पर्याय दिलेले आहेत. सर्वप्रथम काय करायचं, क चे वय आपण काय करू, एक वर्ष मानू. मग अ चे वय काय येईल, त्याचे दुप्पट, दोन एक वर्ष. तसेच अ चे वय काय आहे, ब चे वयाच्या 3/2 पट आहे. म्हणजेच गणिते मांडणी कशी, अ चे वय बरोबर 3/2 गुणिले ब. आता अ चे वयाची किंमत ठेवली 2x, म्हणजेच 2x बरोबर 3/2 गुणिले ब. म्हणजेच ब चे वय काय, तिरकस गुणाकार केल्यानंतर 2/3 गुणिले 2x, म्हणजेच 4/3. आता दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अट काय, तिघांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. म्हणजेच गणितीय मांडणी कशी, पुढील प्रमाणे एक्स अधिक 2x अधिक 4/3x बरोबर 52. येथे लसावे 3 म्हणजेच मग पुढील मांडणी कशी, 3x अधिक 6x अधिक 4x बरोबर. आता हे 3 छेदस्थानी उजवीकडे गेल्यानंतर काय होईल, पक्षांतर क्रियेने 52 ला गुणले होते, म्हणजेच 52 गुणले 3. आता यांची बेरीज किती येते, यांची बेरीज 13x येते. 13x बरोबर यांचा गुणाकार किती, 3 × 6 = 15, 156. म्हणजेच x बरोबर किती, x बरोबर 156/13, म्हणजेच किती, 13 × 1 = 13, 13 × 2 = 26. म्हणजेच आता एक्स आपण काय मानलेलं आहे, क चे वय, क चे वय किती आहे, 12 वर्ष. आपल्याला काय काढायचं, आता ब चे वय. आता ब चे वय बरोबर 4/3 × x, म्हणजे 4/3 × 12, 3 × 3 = 12. येथे 4 × 4 = 16. आता आपल्याला काय विचारलं, क आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजेच 12 16, म्हणजेच 12/16. मग याचा अतिसंक्षेप रूप दिलं काय होईल, याचा अतिसंक्षेप रूप दिलं तर 4 × 3 = 12, 4 × 4 = 16, म्हणजेच 3 × 4, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असेल, पर्याय क्रमांक 1, 3 × 4.